निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील 22 वर्षीय तरुणी नीलिमा वळवी हिचा सर्पदंशने मुलगी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार विना व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्षणे दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने अक्कलकुवा येथील विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार अमुषा पाडवी यांनी थेट मुलगी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेत व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचपणी करत दोषी आढळलेल्या रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमुषा पाडवी यांनी दिली आहे। आदिवासी बांधवांना आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी शासन स्तरावरून रुग्णालयांना कोट्यावधी रुपयांची यंत्रणा व संसाधने पुरविण्यात आलीत, मात्र ढिसाळ नियोजन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्णतः निष्काळजीपणामुळे ते निरुपयोगी ठरत आहेत, तर रुग्णालयांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळेच आदिवासी भागातील जनतेचे मरण स्वस्त झाले आहे। याला वरिष्ठ अधिकारीच कारणीभूत आहेत, त्यामुळे या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार अमुषा पाडवी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य संचालक यांच्याकडे केली आहे। मोलवी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काठी येथील नीलिमा वळवी या 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, त्यामुळे आमदार अमुषा पाडवी यांनी काठी येथे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। त्यानंतर त्यांनी नागरिकांच्या आग्रहास्तर मुलगी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला। याबाबत आमदार अमुषा पाडवी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की मुलगी येथील महिलेचा मृत्यू केवळ सर्पदंशाने झालेला नव्हे तर आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळेच झाला आहे। मुलगी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता तेथील सुविधांची वाणवा आहे। प्रसूती कक्षातील दुर्गंधी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचेच प्रतीक आहे। शौचालयांची अत्यंत दुरावस्था आहे, या दुर्गंधीयुक्त वातावरणात रुग्ण मरू शकतो, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत रुग्णालयांकडे लक्ष देऊन त्यांचे काटेकोरपणे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांची नाही का, असा प्रश्न आमदार अमुषा पाडवी यांनी उपस्थित केला। ते पुढे म्हणाले की मोलगी ग्रामीण रुग्णालयात 3 रुग्णवाहिका आहेत, मात्र तिन्ही रुग्णवाहिकांसाठी एकच चालक उपलब्ध आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे। शासनाकडून देण्यात आलेल्या नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिकेत तर अद्यापपर्यंत इतर साहित्य बसविण्यात आलेले नाही, तसेच तिच्यावर चालक नाही, त्यामुळेही रुग्णवाहिका केवळ शोभेची वस्तू म्हणून उभी असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले। ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या दुरावस्थेला केवळ स्थानिक यंत्रणा नव्हे तर वरिष्ठ अधिकारी हेच जास्त जबाबदार आहेत, त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्यावरच कार्यवाही झाली पाहिजे, यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून दोषींवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगितले। अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अक्कलकुवा तालुक्यातील परवा जे नीलिमा वळवी जे घटना झाली ते सर्वांना माहिती आहे। ते जेव्हा सर्पोटात झाल्यानंतर 5 मिनिटात मुलगी रुग्णालयाला आणले, आल्यानंतर ते महिलेला फक्त आल्यानंतर त्याला सलाईन लावून दिलं आणि ज्या डॉक्टरची जबाबदारी होती सलाईन लावल्यानंतर त्याला पूर्ण ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, पण त्या डॉक्टरने दुर्लक्ष केलं आणि तो मध्ये सलाईन लावल्यानंतर मध्ये त्याच्या कक्षामध्ये जाऊन बसला आणि ते मेहनाचे घटना झाली। ते दुर्दैवी आहे, म्हणून ते असे जे अधिकारी असेल डॉक्टर असेल त्यांच्यावर ताबडतोब निलंबन करून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी तिथे गेलो असताना माझ्या खास करून मुलगीच्या लोकांच्या मागणी होती की दादा तुम्ही ताबडतोब इथे या, आणि मी गेलो असताना दवाखान्यामध्ये जेव्हा व्हिजिट दिली असताना तिथे जी परिस्थिती बघितली तिथे बसण्यासारखं नाही। ते डिलिव्हरी कक्षामध्ये गेलो आणि त्या लोकांनी मला दाखवलं की दादा तुम्ही आले आहे तर थोडं बाथरूम बघून घ्या, सेंडाज बाथरूम, तिथे अक्षरशः माणूस उभा राहू शकत नाही अशी व्यवस्था आहे। त्या डिलिव्हरी रूममध्ये त्या सेंडाज बाथरूमच्या तिथे दरवाजा नाही, लेडीज कुठे बसणार असे जर उघड राहणारे असेल। त्याच्यानंतर जे पेशंट आपले रेग्युलर पेशंट असतात त्यांच्यासुद्धा तिथे सुद्धा बाथरूमची कोणतीही व्यवस्था नाही, एवढे दुर्गंधीने जो पेशंट आहे तो तिथेच मरू शकतो असे दुर्लक्ष करणारे जिथे जे डॉक्टर होते त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। खास करून माझे CS ला आव्हान आहे
सीएची जबाबदारी नाही का तिथे काय आहे काय चालतो त्या दवाखान्यामध्ये काय सीए जेव्हा तिथे गेला तिथे फक्त त्यांना सांगून आला की मी यांच्यावर कारवाई करतो त्याने ढुकूनही बघितलं नाही म्हणून असे अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मी यांची तक्रार डायरेक्ट आयुक्तांना करणार आहे का ताबडतोड आहे आरोग्य आयुक्ताला करणार आहे की यांना ताबडतोड चौकशी करा यांच्यावर ते कलेक्टर असेल सीएस असेल डॉक्टर असेल त्यांच्यावर ताबडतोड कारवाई करा नाही मी तीव्र आंदोलन करणार आहे।